अकोल्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये लवाण नदी पात्रामध्ये देवी विसर्जनासाठी काही भाविक गेले होते। पाण्याचा अंदाज न आल्यानं काही नागरिकांच्या ते बुडू लागले, मात्र काही नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे सहा जण थोडक्यात बचावले। जालन्यातील मंठामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलेला आहे। महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का मानला जातो। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे। बल्लारपूर पोलिसांनी दोन देशी बनावटीच्या पिस्तूलसह चार आरोपींना बेड्या ठोकल्या। नागपुरात 10 दिवसांमध्ये चिकनगुनियाचे तब्बल 114 रुग्ण आढळले। शहरातील चिकनगुनियाची एकूण रुग्णसंख्या 1000च्या वर गेलेली आहे, तर शहरातील ही रुग्णसंख्या सर्वोच्च मानली जाते। नाशिकच्या सटाण्याला परतीच्या पावसाचा फटका बसलेला आहे। काढणीला आलेल्या द्राक्षांचं प्रचंड नुकसान झालंय। पावसानंतर आता बुरशी डावणी रोगाची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून आटोक्यात असलेला लंपी स्किन डिसीज आजार हळूहळू पसरू लागलाय। 8 जनावरांना लागण झाल्यानं पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे। आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही रेकी केली होती अशी माहिती समोर आलेली आहे। तर आरोपी गुरनेल सिंगनं गेल्या महिन्यामध्ये सलमानच्या घराची रेकी केली होती। बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट पुण्यातच रचल्याची माहिती या आरोपींनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। प्रवीण लोणकरच्या अटकेनंतर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। लोणकर भावाच्या साथीदारांच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे, तर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याची यादी तयार करणं सुरू झालंय। मावळात पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे। यंदा मावळ तालुक्यात सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली आहे, तर हातात तोंडाशी आलेलं पीक वाया जाऊ नये यासाठी शेतकरी कामाला लागल्याचं दिसतंय। उद्योग मंत्री उदय सामंत जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत। बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर जालना विधानसभेसाठी अर्जुन खोतकर हे इच्छुक आहेत, त्यांच्या प्रचारासाठीच ही बैठक असल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये जानेवारीपर्यंत फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे। हिवाळ्यातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय। पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्याकडून फटाके बंदीची घोषणा करण्यात आली। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी विरोधकांवर हल्ला बोल केला, विकास कामांचे बोर्ड उभे केले, मात्र ते काम सुरू झालं नसल्याचा म्हणत सत्ताधारी जनतेची दिशाभूल करतायत असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। पैठण इथल्या गोदावरीसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत नमामि गंगा योजना राबवली जाणार आहे, तर पैठण नगरपालिकेच्या वतीनं केंद्र सरकारकडे आराखडा सादर करण्यात आलाय। मुंबईसह राज्यात पावसाची उघडझाप सुरू आहे। मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भाजप विधानसभेची पहिली यादी 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे। पहिल्या यादीमध्ये 60 उमेदवारांच्या घोषणेची शक्यता आहे, तर दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी बैठक होणार आहे। हिंगोली काँग्रेसनंही मतदारसंघावर दावा केला आहे। काँग्रेसचे नेते श्यामराव जगताप हिंगोलीमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यानिमित्त श्यामराव जगताप यांनी नाना पटोलेंची भेट घेतली। कॅनडाच्या 7 राजनैतिक अधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे। शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणातील आरोपानंतर भारतानं कठोर भूमिका घेतली। देशातील किरकोळ महागाई दर 9 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेला आहे। महागाई दर 3.65 वरून थेट 5.49% गेलाय, तर घाऊक महागाई दरात मोठी वाढ झाली आहे। मुरबाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी दिसून येते। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून पक्षात वाद आहे, तर संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रेंविरोधात मोठी नाराजी दिसून येते। हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यानंतर मोठं विधान केलंय। आम्ही सर्वांनी दादांवर विश्वास ठेवला, मतदारसंघाचा विकास झाल्यामुळेच सर्वांच्या लक्षात आलं की दादांसोबत जायला हवं असं ते म्हणाले।